मेजेत खासदार संजय काका पाटील आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रशासनाचे निर्बंध झुगारून दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार सुरेश खाडे खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी रॅली काढून दुकाने उघडण्यात आली. मात्र काही वेळातच पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्याने उघडलेल्या दुकानांचे पुन्हा शटर डाऊन झाले. पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करून दुकाने बंद करण्यास सांगितले. मात्र आमदार सुरेश खाडे यांनी पुन्हा धाव घेत दुकाने उघडायला लावली. यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आणि पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यात दुकाने उघडण्यावरून थोडा संघर्ष झाला. यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडली. एकीकडे लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, मात्र दुसरीकडे प्रशासनाकडून व्यापाऱ्यावर कारवाई केली जात असल्याने व्यापारी संभ्रमात आहेत. कोरोनामुळे गेली 3.5 महिने व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच व्यापाऱ्यांतील गटबाजीमुळे व्यापार चालू करावा की बंद याबाबत व्यापाऱ्यात एकमत होत नाही. त्यामुळे मिरजेत व्यवसाय सुरू करण्यावरून व्यापाऱ्यांच्या दिवसभर संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी दुकाने बंद आणि काही ठिकाणी सुरू होती. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी या खात्यातील सर्वात कनिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे आणि तुम्ही 15 वर्ष सर तुम्ही आमदार आहात, सत्तेमध्ये पण होते आणि आता पण आहात. तुम्ही चांगलं जाणता की काय आहे ते. तुम्ही कलेक्टर समजा कनेक्ट करू शकता, कलेक्टर ऐकत नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू शकता, साहेबांशी बोला, मुख्यमंत्र्यांशी बोला, बोलू सगळं बोला. म्हणून आमचा त्यांना निर्णय घ्यायला त्याला विलंब लागत असेल तर आम्हाला माहीत नाही. पण आम्ही काल डिक्लेअर केलं होतं की आज आम्ही चालू करणार आहोत, अशा पद्धतीने आम्ही दुकान चालू केले. त्यामुळं आमची विनंती आहे तुम्हाला, आपल्याला काय दुकानदारांना लिखित आहे येऊन त्याचं आपलं गाडी उभा करून किंवा काय करून. 2 दिवसापूर्वी आम्ही सरकारला सगळे आमदार आणि आमचे पदाधिकारी यांच्यामार्फत इशारा दिला होता. 100 दिवसापेक्षा जास्त काळ या लॉकडाऊनमध्ये माणसांनी शासनाला आणि समाजाला यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. पण आता ज्याला म्हणतो आपण की परिसीमा झाली आणि आपल्या जिल्ह्यातली संख्या कमी फारशी आली नाही, त्यामुळं अजून लॉकडाऊन वाढवण्याच्या भूमिका या देवने सरकार व्यापाऱ्यांच्यावर दबाव टाकायला लागले. हा लॉकडाऊन हा एक त्यातला पर्याय आहे. मग लॉकडाऊन आपण 100 दिवस पाळला तर ज्या प्रमाणामध्ये संख्या कमी यायला पाहिजे होती ती आलेली नाही. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर बंदच्या काळात आणि उघडून परमिशन दिल्यानंतर केलेली संख्या यामध्ये निश्चितपणानं संख्या कमी आलेली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांच्यावर आणि आपल्या समाजावर होणारा अन्याय याला वाचा फोडण्यासाठी सगळे आमचे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आमदार आम्ही सगळे मिळून व्यापारी संघटना या सगळ्या मिळून आम्ही सरकारला इशारा दिला. माझ्याशी कलेक्टर साहेब काल बोलले होते, मी काल कलेक्टर साहेबांनाही बोललो. मी त्यातली ही भूमिका आम्ही जी घेतलेली आहे ती आत्तापर्यंत आम्ही निश्चितपणानं हे आलेलं आसमानी संकट ही महामारी हे आपणाला यातून बाहेर पडायसाठी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. पण इथून पुढं ज्याला म्हणतो आपण नाकाला दम आलेला आहे. लोक प्रचंड अडचणीत आहेत. ज्या कोरोनानं हे सगळं लॉकडाऊनचं निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. तेव्हा आम्ही या बाबतीमध्ये असणारी जे आदेश आहेत ते सरकारला कळवून 2 दिवसापूर्वी मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या टेस्ट वाढवा आणि तो आकडा कमी येऊ द्या. पण तो तसा झालेला नाही. त्यामुळं आम्ही व्यापारी आणि जनता यांच्या बरोबर आहे, रस्त्यावर उतरलेला आहे. जर पोलिसांनी किंवा महानगरपालिकांनी त्रास देण्याची जाणीवपूर्वक भूमिका घेतली तर मग आम्हाला टोकाचा मार्ग घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लोकांना दिलासा देण्यासाठी ज्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला 100 दिवस लॉकडाऊन ठेवून जे उद्ध्वस्त झालेले आहेत त्या व्यापारी आणि जनतेबरोबर राहण्याची आम्ही भूमिका घेतोय. ह्यामध्ये कुठंही श्रेयवादाची किंवा कुणाला तरी इशारा देऊन भीती घालण्याची भूमिका नाही. पण सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या भूमिका घेतल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्या 100 दिवसातल्या कामाचा सगळा लेखाजोखा या जनतेपुढं मांडावा लागेल. तुम्ही जिल्हाधिकारी आहात, जिल्हा SP म्हणून काम करताय, आयुक्त आहेत, यांना माझी विनंती आहे की या व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक हे सगळं मोडून काढायचं आहे आणि आमचं
कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये प्रेशर करायचं आहे अशी भूमिका घेऊ नका। या ठिकाणी या निमित्तानं मी या सगळ्या अधिकाऱ्यांना याबाबतीतली विनंती करतोय, व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊ नका। अजून अन्य उपाय आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सेंट्रलच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना काल पुन्हा भेटलो, 8 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं। माझ्यासमोर त्यांनी काही प्रायव्हेट कशा वाढवायच्या आणि केंद्राकडून राज्याला मिळणारं जे व्हॅक्सिन आहे ते हॉटस्पॉट म्हणून आपल्या जिल्ह्याला कसं जास्त देता येईल या बाबतीमध्ये स्वतः ते राज्य शासनाशी बोललेले आहेत। त्या पद्धतीनं लवकर त्यामध्ये आपल्याला बदल आणखी दिसून येतील एवढीच या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो। आणि मग तुमच्या हातून झालेला जो लेखा जो काय 100 दिवसातला तो आम्हाला मांडायला लावू नका। यामध्ये कशा पद्धतीनं कारभार झालाय, काय पद्धतीनं केलाय, किती यंत्रणा तोकडी पडली, कसे लोकांचे जीव केले याच्या बाबतीमध्ये हे काही कुणी आणलेलं संकट नाही। कुठल्या सरकारविरुद्ध किंवा पक्षीय भेदाभेद डोळ्यापुढे न ठेवता आम्ही सामान्य जनतेबरोबर राहिलेलो आहे। निष्कारण या जनतेला व्यापाऱ्यांना विक्री धरलं तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे आणि इथनं पुढच्या सगळ्या गोष्टीला आमची ती तयारी आहे।